मुख्यमंत्री आपल्याला माहिती आहे सध्या दरे गावात आहेत त्या ठिकाणी बांबू लागवडी संदर्भात विशेष प्रयत्न त्यांच्या पुढाकारातून झालेले होते आणि त्या संदर्भातील योजनेचं त्यांनी तिथे उद्घाटन सुद्धा केलेलं होतं सध्या मुख्यमंत्री त्यांच्या दरे गावात आहेत आणि ते शेतीत व्यस्त असल्याचं दिसत आहे वेळोवेळी जसा जसा वेळ मिळेल तसं तसं मुख्यमंत्री आपल्या गावी आवर्जून जात असतात आणि तिथे ते शेतीत रमत असल्याचं आपण वेळोवेळी पाहिलंय तर आता सुद्धा सध्या पुन्हा एकदा मुख्यमंत्री आपल्या गावी पोहोचलेले आहेत आणि तिथे शेतीत झाडं लावण्यात ते व्यस्त असल्याचं दिसतंय तर गेले काही दिवस मुख्यमंत्र्यांसाठीचे अतिशय कठीण होते आव्हानात्मक असे होते मराठा आरक्षणाचा मुद्दा अतिशय महत्वाचा होता त्या संदर्भात आंदोलन राज्यभरात होत होती त्यामुळे हे दिवस अधिक आव्हानात्मक असे मुख्यमंत्र्यांसाठी होते मात्र त्यावर तोडगा काढल्यानंतर दोन महिन्यांची सरकारला मुदत मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्री गावी गेलेले आहेत दरे या त्यांच्या गावी ते आहेत आणि तिथे ते शेतीत रमल्याचं दिसतंय हो मुख्यमंत्री इथे जसे आपल्याला एखाद्या हो लोकप्रतिनिधीप्रमाणेच पेहरावात दिसत असतात तसे मात्र ते गावी कधीच दिसत नाही याआधी सुद्धा आपण त्यांची जेव्हा जेव्हा त्यांच्या गावातली दृश्य पाहिलेली होती तेव्हा ते अगदी रिलॅक्स ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट आता याआधी तसंच काहीच मुख्यमंत्र्यांच्या बाबतीतली ही दृश्य आपण पाहतोय तर यावेळी दरे गावातच त्यांच्याशी खास बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या मूळ गावी दरे गावात आलेले आहेत आणि खरं तर विश्रांतीसाठी आलेले आहेत पण ते विश्रांती घेत नाही आहेत या ठिकाणी खरं शेतात राबत आहेत साहेब काय सांगाल आज शेतात मश तुमचं काम चाललंय तुम्ही काम करता शेतात मी गावी आलो की आपोआपच माझ्यातला शेतकरी जागृत होतो कारण मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि यामध्ये मी आपण पाहताय की जे आवश्यक आहे हळदीला भर देण्याचं काम ते मी या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे मी गावात आलो गावी आलो की शेतीकडे आपोआप पाय वळतात आणि एक शेती आणि मातीशी जो कनेक्ट आहे हा कनेक्ट माझा इथं आल्यावर जागृत होतो आणि त्यामुळे मला थोडं इथं आल्यानंतर थोडी शेतीचं काम केलं की बाकी थोडा जो काही इतर जे काही विषय असतात ते थोडे बाजूला पडतात एक समाधान मिळत असतं ह्या सगळं काम करताना खूप मोठं समाधान आहे कारण शेवटी बघा माझा एकच उद्देश आहे की आपण जे करतो आहे ते इतर शेतकऱ्यांनी देखील केलं पाहिजे दुर्गम भागातल्या या हा भाग दुर्गम आहे तसं म्हटलं तर आता तर आपण पूल करतो आहे किती वर्षापासूनचं त्याचं मागणी होती पण पुलाचं काम युद्धपातळी सुरू आहे इथे मोठ्या प्र प्रमाणावर शेतीसाठी पोटेन्शियल आहे आज या भागामध्ये आपण हळद पाहतोय इकडे आपले हापूस आंबा आहे इतर ज्या काही आंब्याच्या जाती आहेत प्रजाती आहेत त्या इथं होत आहेत काजू होतो आहे मोठ्या प्रमाणावर जांभूळ होतो आहे मोठा बाडोई जांभूळ होतो आहे तो आणि खूप मोठ्या प्रमाणावर आज जर पाहिलं आपण तर इथे कॉफी होती आहे कॉफी होते इथे ॲपलची झाडं लावलेली आहेत ते तिथे त्यालाही सूट होती माती आणि चिकू आहे फळफळावट सगळं आहे आवाकडू आहे आगरूड आहे म्हणजे इथं काय होत नाही असं नाही आहे चंदन आहे सगळ्या गोष्टी आहेत तर यामध्ये मोठ्या प्रमाणात बांबू आहे विकासाचा ध्यास म्हणजे